विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आज आपण ना पार्ट्स ऑफ स्पीचमधील प्रेपोजिशन की जो अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे लक्षात घ्या. कशासाठी सांगा बाणो की एक्झाममध्ये असेल, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, NDA असेल किंवा आणखीन ज्या SSC वगैरे अशा वेगवेगळ्या एक्झाम असतात ना, कॉम्पिटेटिव्ह असतात, स्कॉलरशिपच्या असतात, अशा सगळ्या एक्झाममध्ये ना बाणो याच्यावर 100% क्वेश्चन असतो. पण आज आहे ना बाणो आपण फक्त काय पाहणार आहोत माहिती आहे का, व्हॉट इज अ प्रेपोजिशन, म्हणजे प्रेपोजिशन म्हणजे नक्की काय असतं, त्याचं मिनिंग कशी असतात आणि ही प्रेपोजिशन यूज कशी करायची ना, याचा एक छोटासा गेम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये खेळणार आहोत. लक्षात घ्या, आज आपण काय करणार आहोत, व्हॉट इज प्रेपोजिशन, बघा, द वर्ड विच शोज द रिलेशनशिप बिटवीन अ नाउन अँड प्रोनाउन टू द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड अ प्रेपोजिशन. बघा, जो शब्द वाक्यातला नाम आणि सर्वनाम म्हणजे नाउन आणि प्रोनाउन यांचा वाक्याच्या इतर भागाशी असणारं रिलेशन म्हणजे संबंध दाखवतो ना, त्याला आपण काय म्हणतो, प्रेपोजिशन असं म्हणतो. आता एक लक्षात घ्या, मी इथं एक ना थोडंसं एक सेंटेन्स लिहितो, बघा, आय गो स्कूल आणि पुढे लिहितो आणू काय, बस, काय लिहितो, बस. आता बघा, आय हे काय सांगा, प्रोनाऊन आहे, स्कूल हे काय वाणो, नाऊन आहे, बस हे काय, नाऊन आहे, पण याच्यात कुठं मेळ लागतोय का सांगा, नाही. आणखीन एक मी सेंटेन्स लिहितो बाणू, बघा, काय लिहितो, द कॅप इज आणि माय आणि काय म्हणूया आपण, हेड. आता बघा, द कॅप इज माय हेड, बघा आता बाणू काय घोळ असतो, मग आपला काय लक्षात द, म्हणजे आय गो स्कूल बस, मी जातो शाळा बस, काय अर्थ आहे का सांगा, नाही. द कॅप इज माय हेड, काय सांगा बाणू, टोपी माझं डोकं आहे, याला काय मिनिंग आहे का सांगा, अजिबात नाही. मग लक्षात घ्या, याचं नाऊन आणि प्रोनाऊन याचा राहिलेल्या वाक्याशी संबंध दाखवणारे वर्ड आहेत ना, तेच इथं नाहीत, आणि जे नाहीत तीच बाणू प्रेपोजिशन्स आहेत, लक्षात ठेवा. मग इथं काय पाहिजे होतं, आय गो टू स्कूल, इथं काय पाहिजे, बाय बस. बघा, द कॅप इज काय पाहिजे सांगा, ऑन माय हेड, म्हणजे बघा आता हे जे म्हणजे आता हेड कॅप याचा संबंध दाखवणारा शब्द कुठला आहे, ऑन. बघा, स्कूल आणि आय याचा कुठला आहे, टू. बघा, स्कूल आणि बस यांचा कोणता आहे, बाय. म्हणजे हे जे वर्ड्स असतात हे काय दाखवतात, नाउन आणि प्रोनाउन यांचा वाक्याशी म्हणजे सेंटेन्सनी असणारं रिलेशन म्हणजे संबंध दाखवतात, म्हणून ही काय आहेत, प्रेपोजिशन असतात. आता आपण एक छोटासा खेळ खेळायचा, लक्षात घ्या, इट्स अ गेम. मी बघतो तुम्हाला प्रेपोजिशन कसे असतात ना हे आपण थोडीशी बघायचे. आता बघा, इथं ना मी एक बॉक्स काढलाय, काय काढलाय, बॉक्स, आणि एक वस्तू आहे लक्षात, एक काय वस्तू, मग आपण कोणतं म्हणजे कोणत्या ठिकाणच्या वस्तूसाठी कोणतं प्रेपोजिशन यूज कराल ना, हे मला तुमच्याकडून मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हालाही थोडं येतं आहे का ते पण बाळून चेक करायचं, लक्षात घ्या. आता बघा, समजा एखादी वस्तू एखाद्या पृष्ठभागावर असेल तर आपण काय म्हणतो सांगा, ऑन. मग आता लक्षात घ्या, ऑनचा अर्थ काय सांगा, वर, पण ती कशावर असली पाहिजे, सरफेसला काय पाहिजे, त्याचा टच, म्हणजे एखाद्या पृष्ठभागाला त्याचा काय पाहिजे बाणू, टच म्हणजे स्पर्श असला पाहिजे. आता बघा, याच्यानंतर इथं आपण काय लिहू सांगा, काय लिहायला लागेल, वर आहे, काय, वर. पण लक्षात घ्या, जर ती व्हर्टिकली वर असेल आणि आपण हाईट जर विचारात घेतली ना बाणू, तर आपण काय लिहायचं, ओहर. ओहर म्हणजे काय, वर. पण मी पुन्हा लक्षात घ्या बाणू, मी काय म्हणतो इथं बघा, की व्हर्टिकल आपण काय विचारात घेऊ सांगा, हाईट, म्हणजे लंब उंची, सरळ वर असं असेल तर. आता बघा, जर याच्याऐवजी ना थोडंसं आपण काय म्हणूया, अजून एक वर असतं त्याला आपण म्हणतो अबॉव. काय म्हणतो आपण, अबॉव. बघा, अबॉव म्हणजे पण वर, पण याच्यामध्ये हाईट नाही बाणो, लेवल कसं केले जाते, काय केलं ते, लेवल. म्हणजे आपण याला काय म्हणू माहिती का बाणो, हॉरिझंटल, म्हणजे काय, लेवल. हॉरिझंटल काय, लेवल, म्हणजे बाणो कशी, क्षितिज समांतर असणारी पातळी. म्हणजे लक्षात थोडक्यात काय, तुम्ही जर त्याची हाईट जर कन्सिडर केली तर तुम्ही काय वापरायचं, ओहर. आणि जर तुम्ही जर बाणू त्याची लेवल जर कन्सिडर केली तर काय वापरायचं, अबॉव. काय वापरायचं, अबॉव. ह्या ओहर आणि अबॉव मधला हा काय असतो, फरक असतो, लक्षात. आता असंच लक्षात घ्या, खाली या अर्थांना बाणू का, जर एखादी गोष्ट व्हर्टिकली काय असेल बाणू, हाईटनं काय असेल, खाली असेल ना, तर आपण काय म्हणतो सांगा, अंडर,
अंडर म्हणजे काय सांगा खाली तुम्ही लक्षात पुन्हा लक्षात घ्या व्हर्टिकली हाइट त्याची आपण खाली असं घेतलं पाहिजे थोडक्यात काय व्हर्टिकली डाउनवर्ड म्हणजे याचा अर्थ काय लंब वर असतं ना असं लंब खाली आणि मग याला काय सांगा म्हणून काय येतं बिलो बिलो म्हणजे पण काय सांगा खाली मग लक्षात घ्या इथं मी म्हणेन व्हर्टिकली काय बाणो डाउनवर्ड आणि याला मी म्हणेन हॉरिझॉन्टली काय म्हणेन डाउनवर्ड म्हणजे लंब खाली म्हणजे याला आपण पुन्हा काय करूया उंची आपण मोजू आणि याला आपण काय करूया लेवल म्हणजे बघा बिलोला आपण काय करूया लेवल कन्सिडर केली पाहिजे मग आता लक्षात घ्या याच्यावर आणि याच्यात तुमचा फरक लक्षात आहे ना बाळू आता लक्षात घ्या याच्यानंतर बघा आता अजून काय सांगायचं जर एखादी वस्तू किंवा ऑब्जेक्ट जर स्पीडनं आत येत असेल ना बघा आता थांब एक मिनिट आपण त्याच्यावर बघूया जर एखादं ऑब्जेक्ट एखाद्या इन्क्लोज्ड एरियामध्ये आत असेल ऑर्बिटमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो इन काय म्हणतो इन म्हणजे इनचा अर्थ काय बघा आत किंवा मध्ये पण हे कसं पाहिजे सांगा बाळू ते स्टेबल पाहिजे ते एका ऑर्बिटमध्ये पाहिजे किंवा एखाद्या इन्क्लोज्ड एरियामध्ये पाहिजे म्हणजे कळतं का बंदिस्त जागेमध्ये पाहिजे तेव्हा आपण काय वापरतो इन म्हणजे मध्ये किंवा आत आता आत आणि मध्ये आणखीन एका अर्थानं असतं जर एखादं ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू गती असेल त्यामध्ये मोशन असेल ना बाळू तर आपण काय वापरतो माहिती का इनटू मग इनटूचा सुद्धा अर्थ काय सांगा आत किंवा काय मध्ये पण ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का बाळू ह्याच्यामध्ये स्पीड पाहिजे गती पाहिजे आणि किंवा आपण काय म्हणतो मोशन किंवा मुवमेंट असली पाहिजे तर आपण काय वापरायचं इनटू आता कसं लक्षात घ्या सांगतो काय बघा द टीचर एंटर्ड इन टू द क्लास पण बघा आय एम इन द क्लास वी आर सिटिंग इन द क्लास पण टीचर एंटर्ड इन द क्लास आता बघा आय म्हणजे बघा द पेन इज म्हणलं आत आहे ना द पेन इज काय म्हणलं आपण इन माय पॉकेट पण बघा आय पुट द पेन इन माय पॉकेट म्हणजे काय थोडक्यात जेव्हा स्पीड किंवा मोशन असेल तेव्हा काय वापरायचं इन टू म्हणजे काय आत आता बघा असंच अगदी जर स्पीडनं जर बाहेर गेलं ना बाळांनो तर आपण काय म्हणतो आउट ऑफ म्हणजे काय सांगा बाहेर पण याच्यामध्ये पण काय पाहिजे सांगा स्पीड पाहिजे काय पाहिजे स्पीड म्हणजे बघा चिल्ड्रन किंवा स्टुडंट रश्ड आउट ऑफ द क्लास चिल्ड्रन रॅन आउट ऑफ द क्लास बघा एंटर्ड इन टू द क्लास त्यात काय पाहिजे स्पीड पाहिजे मग आपण काय करतो बाहेर जाताना आउट ऑफ आणि आत येताना काय म्हणतो आपण इन टू आलं लक्षात आता पुढं काय बघा अजून आतो जर एखादी गोष्ट नियर असेल जवळ असेल तर काय म्हणतो आपण काय बाळू नियर म्हणजे जवळ असेल काय म्हणतो आपण नियर बरोबर आता बघा समजा एखादं माय हाऊस इज नियर अ टेम्पल माझं घर हे मंदिराजवळ आहे बरोबर माय स्कूल इज नियर पोवई नाका बरोबर अशा अर्थानं आलं लक्षात द शॉप इज नियर द स्कूल गेट शाळेच्या गेट जवळ मग अशा अर्थ आपण काय वापरतो नियर आता बघा एक आणखीन एक महत्त्वाचं काय बघा जेव्हा एखादी गोष्ट अंतर पार करून येते ना बाळू इकडून तिकडं तेव्हा आपण त्याला म्हणतो अक्रॉस अक्रॉसचा अर्थ काय सांगा च्या पलीकडं पण कसं सांगा तुम्हाला अंतर काय करावं लागेल पार करून यावं लागेल तेव्हा आपण काय वापरतो अक्रॉस आता आपण एक थोडासा वेगळा विचार करूया समजा ही एक बॉक्स आहे ना ह्या बॉक्सच्या हे पाठीमागची बाजू आहे आणि ही समोरची बाजू आहे जर पाठीमागं असेल ना बाळांनो तर अर्थातच तुम्हाला काय घ्यावं लागेल बिहाइंड म्हणजे पाठीमागं आणि जर समोर असेल ना बाळांनो तर तुम्हाला काय घ्यावं लागेल सांगा बाळांनो तर इन फ्रंट ऑफ काय घ्यावं लागेल इन फ्रंट ऑफ येते का लक्षात बघा अगदी साध्या एका म्हणजे फिगरच्या सहाय्यानं सुद्धा आपण प्रेपोजिशनचा यूज कसा करायचा ना हे आपल्याला कळू शकतं आणि बाळू सरळ जर आरपार असेल ना तर आपण थ्रू सुद्धा वापरतो काय वापरतो थ्रू म्हणजे थ्रू म्हणजे काय सांगा बाळू मधून काय बाळू मधून ह्याला आपण काय म्हणतो आर पार हे अंतर क्रॉस करून असं आर पार जातो ना त्याला आपण काय म्हणतो थ्रू असं सुद्धा म्हणतो म्हणजे बघा ह्या एकाच बॉक्सच्या सहाय्यानं जवळजवळ प्लेस दाखवणारी सगळी प्रेपोजिशन आपण काय करतो काही मिनिटात काय करू शकतो लर्न करू शकतो आता आणखीन एक दोन छोट्याशा फिगर आहेत बाणू नीट बघा हो का एखादा ट्री आहे की नाही बाणू हो का आपण काय म्हणतो झाडावर म्हणजे झाडावर म्हणजे आपण इथं असतो का रे बाणू नाही लक्षात घ्या मग झाडावर म्हटलं की नाही बाबा आपलं असं म्हणा लागतं इन द ट्री काय म्हणा लागतं इन द ट्री म्हणजे काय सांगा झाडावर आता जर फांदीवर असेल ना बाणू तर मात्र तुम्ही काय म्हणता ऑन द ब्रँच
ऑन द ब्रांच म्हणजे फांदी वर. मग आता लक्षात घ्या, हे तुम्ही असं म्हणू शकता फांदी वर. आता मला आणखीन एक काय सांगायचं बघा, जसं आपण बघितलं का नाही की जर तुम्ही एखादं झाड आहे त्या झाडाच्या बरोबर खाली आहात, कसं व्हर्टिकली खाली आहात, तेव्हा तुम्हाला काय वापरायला लागेल अंडर. बाणव का इथं पण खाली असेल ना बरोबर खाली, तर तुम्ही काय वापरू शकता अंडर. ह्या दोन्हीचा अर्थ काय सांगा खाली, ते आपण पाठीमागे पण बघितले. पण बाणू एकदा ना एनडीएला क्वेश्चन विचारला, काय विचारला बघा बाणू, द बॉय वॉज सिटिंग अंडर द शेड ऑफ अ ट्री. आता लक्षात घ्या, ही झाडाची समजा बाण ही सावली पडली, काय पडली ही सावली पडली, आणि त्या सावलीच्या जर खाली असेल ना बाणो तर काय म्हणायला लागेल इन द शेड, म्हणजे काय सावली मध्ये असतो तो, सावलीच्या खाली असणार आहे का नाही, आपल्याला काय म्हणायला लागेल इन द काय बाणू शेड म्हणजे काय सांगा सावली मध्ये. म्हणजे आल लक्षात बाण, ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या ट्रीच्या साह्याने तुम्ही हेच करू शकता. आणि लास्ट वन तुम्हाला दाखवत बाण काय दिले बघा, बिटवीन. बघा आता बाणू बिटवीन म्हणजे काय, दोघांच्या मध्ये जेव्हा असतं तेव्हा काय वापरायचं बिटवीन, आणि जेव्हा अनेकांच्या मध्ये असतं तेव्हा आपण काय वापरतो अमॉंग. काय वापरतो अमॉंग, म्हणजे लक्षात आलं का ह्या सगळ्या आपण जी बघितली ना ही बऱ्यापैकी प्लेसशी संबंधित असणारी काय प्रेपोजिशन्स आहेत. आता मी तुम्हाला बाणू याच्या पुढे काही 10 सेंटेन्स दिलेत ना की तुम्ही सोडवण्याचा आपण प्रयत्न करा, लक्षात घ्या. कसं करायचं बघा, आता द क्वारल स्टार्टेड अनिल अँड सुनील, काय म्हणाल सांगा, दोघांच्या मध्ये आहे म्हणजे लगेच आलं पाहिजे काय बिटवीन, बरोबर ना. आता बघा, द फॅन इज माय हेड, डोक्याच्या वर असेल बाण आपला काय झालं सांगेल बाण, बोला काय लिहायला लागेल ओहर, म्हणजे व्हर्टिकल हाईट असेल ना आपण जेव्हा झोपू तेव्हा फॅन आपल्या कुठं असतो बरोबर कुठं असतो वर असतो. द कॅप इज, आता बघा सरफेसला टच करून आहे बाण, मग तेव्हा आपल्याला काय लिहायला लागेल द कॅप इज ऑन माय हेड. आता पुढचं बघा, द एरोप्लेन इज फ्लाइंग, आता भाऊ ते वर असणार आहे ना बाणू, पण आपण हाईटच्या बरोबर असणार आहे सांगा बाणू, ते असं वर लेवलनं जात असणार आहे ना बाणू, मग तुम्ही काय म्हणाल सांगा बाणू, अर्थातच तुम्हाला काय घ्यायला लागेल सांगा अबॉव, बरं का. पण लक्षात एखादी सिटी असेल म्हणजे शहर असेल ना तर शहराचा एरिया मोठा असतो, त्याच्या जर व्हर्टिकली वर असेल तुम्हाला काय लागेल अर्थातच तुम्हाला काय लागेल सांगा बाणू अबॉव लिहावं लागेल, काय लागेल म्हणजे नाही त्यावेळेस काय तुम्हाला ओव्हर घ्यावं लागेल जर व्हर्टिकली हाईट विचार केला तर. आता बघा, आय लिव्ह काय म्हणून सांगा बाणू इन सतारा, कारण हा एक इन्क्लोज्ड एरिया आहे त्याच्यामध्ये आपण राहतोय तेव्हा आपल्याला काय वापर लागेल इन. बघा द टीचर एंटर्ड, आतच आहे बाणू म्हणजे स्पीड आहे ना, म्हणजे तुम्ही काय वापराल सांगा इन टू, काय वापरायला लागेल इन टू. आता पुढे काय दिले बघा, बर्ड्स बिल्ड अ नेस्ट, बघा पक्षी झाडावर घरटं बांधतात, झाडावर म्हणजे इथं नसतं बाणू, मग तुम्हाला काय लिहायला लागेल सांगा इन द ट्रीज, काय इन द ट्री. आता बघा, द वॉटर फ्लोज, असं लक्षात घ्या ही एक नदी आहे काय, अशी एक नदी असेल ना बाणू, त्याच्या खालून जर पाणी वाहत असेल तर तुम्ही काय विचार कराल सांगा बाणू, अर्थात तुम्हाला काय बाणू त्या लेवलचा विचार करायला लागेल, पाण्याची काय असणार आहे लेवल, जेव्हा पाण्याची लेवल असेल ना तेव्हा तुम्हाला काय वापरायला लागेल बिलो, बरोबर, आणि व्हर्टिकली हाईट असेल तर काय वापरायला लागेल अंडर. आलं लक्षात. आता बघा बाणू, आता हा जर बाणू ब्रिज असेल ना तर ब्रिजच्या खाली जर रिव्हर असेल ना तर मग तुम्हाला काय वापरायला लागेल बाणू अंडर वापरावं लागेल, तेव्हा तुम्ही काय ब्रिज पासून खालची काय कराल तुम्ही हाईट कन्सिडर कराल, पण तुम्ही वॉटरची काय कराल लेवल कन्सिडर कराल. आलं लक्षात. आता बघा, रघु टेक्स रेस्ट, काय घ्याल सांगा बाणू अंडर अ ट्री, पण मी इन द शेड ऑफ अ ट्री म्हणजे झाडाच्या सावलीमध्ये असतं लक्षात घ्या, आणि झाडाच्या खाली असतं, बरोबर. आणि द ब्रिज इज, आता तुम्ही काय लिहाल सांगा बाणू, द ब्रिज इज रिव्हरच्या तो कुठं आहे वर, व्हर्टिकली वर असणार आहे बाणू, हाईट आपण मोजणार, काय मोजणार हाईट, मग तेव्हा तुम्हाला अर्थातच काय घ्यावं लागेल सांगा बाणू ओहर घ्यावा लागेल. म्हणजे आल लक्षात बाणू, माझा एकच तुमच्या समोर आपण या व्हिडिओ मागचा उद्देश काय सांगा बाणू, की तुम्हाला प्रेपोजिशन म्हणजे काय असतं ते किती लक्षात ठेवणं इझी असतं बोलताना लिहिताना, हे तुम्हाला यूज करता आलं पाहिजे एक्झाममध्ये, तुम्हाला करेक्ट प्रेपोजिशन काय वापरता आली पाहिजेत, हा यामागचा काय होता उद्देश होता. बाकीच्या सगळे जी प्रेपोजिशन आहे ही सगळी याच्यावर आपण काय करणार आहोत, अगदी छोटे छोटे लहान लहान तुम्हाला समजतील अशा भाषेत ना व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त तुम्हाला ओळख करून देणं हा माझा उद्देश होता, तुम्हाला तो नक्की समजला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.